कोपरगाव तालुक्यातील 29 ग्रामपंचायतीच्या उमेदवार अर्ज भरणे प्रक्रियेच्या शेवटच्या दिवशी 540 उमेदवारी अर्ज दाखल झाले असून एकूण 996 अर्ज प्राप्त झाले असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोग नियुक्त प्राधिकृत अधिकारी तथा तहसीलदार योगेश चंद्र यांनी दिली आहे। 23 डिसेंबर राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे। कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील उक्कडगाव 38, तेळवणी 21, अंजनापूर 28, घारी 34, मणेगाव 25, मळेगाव थडी 36, सांगवी भुसार 32, वेळापूर 32, जेऊर पाटोदा 34, काकडी म 36, नाटेगाव 21, कासली 25, ओगदी 22, अंचलगाव 23, कोळगाव थडी 58, मायगाव देवी 27, हिंगणी 27, रवंदे 27, सवनसर 117, देर्डे चांदवड 20, मडीखुर 30, मडीबुद्रुक 33, धोंडेवाडी 31, सोनारी 21, आपेगाव 34, एजगाव 36, टाकळी 35, कोकमठाण 58, जेवरी कुंभारी 35 याप्रमाणे एकूण 996 अर्ज दाखल झाले आहे। 29 ग्रामपंचायतीत दाखल झालेल्या अर्जाची छाननी उद्या दिनांक 31 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 11 वाजता होत असून या प्रक्रियेकरिता निवडणूक निरीक्षक तथा उपविभागीय अधिकारी डॉक्टर अर्चना पठारे उपस्थित राहणार आहे। तसे सोमवार दिनांक 4 जानेवारी 2021 रोजी सकाळी 11 वाजेपासून दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत देण्यात आली आहे। 4 जानेवारी 2021 रोजी दुपारी 3 वाजेनंतर चिन्ह वाटप व अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येईल। मतदान शुक्रवारी 15 जानेवारी 2021 रोजी सकाळी 7:30 ते 5:30 वाजेपर्यंत राहणार आहे। मतमोजणी सोमवारी 18 जानेवारी 2021 रोजी तहसील कार्यालय कोपरगाव येथे सकाळी 10 वाजेपासून सुरू होईल अशी माहिती कोपरगाव तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी योगेश चंद्रे यांनी दिली आहे। सदर निवडणूक प्रक्रिया कामी निवडणूक शाखाधिकारी अरुण रणनवरे यांच्यासह विविध खातेनिहाय कर्मचारी सहाय्य करीत आहे। सीएनआय महाराष्ट्रासाठी मीडिया प्रतिनिधी अमीन शेख कोपरगाव। कोपरगाव तालुक्यामध्ये सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूक 2020-21 ची प्रक्रिया सुरू असून आज दिनांक 30/12/2020 रोजी नामनिर्देशन फॉर्म भरण्याची लास्ट डेट आज होती। त्याच्या अनुषंगाने आज दिवसभरामध्ये एकूण 540 अर्ज प्राप्त झाले असून दिनांक 23 डिसेंबर ते 30 डिसेंबरपर्यंत एकूण 996 एवढे अर्ज प्राप्त झालेले आहे। या सर्व अर्जांची छाननी उद्या 11 वाजता आपण या ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये सुरू करणार आहोत। छाननी पूर्ण झाल्यानंतर दिनांक 4 रोजी उमेदवारांची माघार असून त्याच दिवशी आपण चिन्ह वाटपाची प्रक्रिया ठेवलेली आहे। दिनांक 15 जानेवारी 2021 रोजी आपली मतदानाची प्रक्रिया पार पडणार असून मतदानाचा मतमोजणी या ठिकाणी 18 जानेवारी 2021 रोजी पार पडणार आहे।